ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत मायनकर आहेत मायनकर सर आ, स्वागत आहे तुमचं साम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे या सरकारच्या बद्दलचा आणि कालचं जर आपण बघितलं काल मतदानाच्या वेळेला तु, सुद्धा तुम्ही विश्लेषण केलेलं अध्यक्ष निवडीला सोपा आहे सगळं गणित मात्र आता व्हीपचा जो मुद्दा आहे शिंदे गटानं मूळ शिवसेनेच्या सोळा आमदारांना कारवाई करण्यासाठी आता बडगा उगारल्याचं दिसतंय आणि एकंदरीत आता अध्यक्ष त्यांचा झालेला आहे तशी सूत्र हालायला लागलेली आहेत काय सांगता येईल सर या सगळ्याबद्दल काय घडामोडी घडू शकतात एक विचित्र गोष्ट घडत आहे ती म्हणजे अशी आहे की मुळात पक्ष आणि लेजिस्लेचर पार्टी हे दोन डिव्हिजन असतात हे डिव्हिजन संपूर्णपणे धाब्यावर बसवून ही पूर्ण कारवाई केलेली आहे असं माझं मत आहे याचं कारण असं आहे की मुळात प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांनी त्यांच्या अधिकारात एकनाथ शिंदेंना त्या पदावरून हटवून अजय चौधरींना पक्ष पक्ष गटनेता केलं आता हा त्यांना अधिकार आहे का हे डेमोक्रेटिकली गेलं पाहिजे का तर मला असं वाटतं लेजिस्लेचर पार्टीच्या त्या पंचावन्न जणांच्या हिशोबामध्ये ज्यांनी जा, एकोणचाळीस जण यांच्या बाजूला म्हणून यांनाच तुम्ही गटनेता करा असं म्हणायचा अधिकार नाही तो उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून अधिकार आहे मुळात काय झालेलं आहे पक्षप्रमुख या त्यांच्या अधिकाराला संपूर्णपणे डावल जाऊन दुर्दैवानी असेंब्ली स्पीकर ही कारवाई करत आहेत की काय अशी शंका येते याचं ये कारण जर त्यांचा तो अधिकार मान्य केला तर आज म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख गटनेता बदलण्याचा अधिकार जर आपण मान्य केला तर आत्ता अजय चौधरी हे गटनेते असतील सुनील प्रभू हे व्हीप असतील आणि सुनील प्रभूंनी इशू केलेला व्हीप हा एकनाथ शिंदेपासून सर्व एकोणचाळीस जणांना लागू असेल मग याचा अर्थ त्या त्यांच्या व्हीपला डि चॅलेंज केलं किंवा त्या त्यांच्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं म्हणून या एकोणचाळीस जणांना तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं पाहिजे मग हे टाळण्याकरता त्या सोळा जणांनाच आम्ही उलटं करत आहोत त्या सोळा जणांना सांगतो आम्ही तुम्हालाच डिस्क्वालिफाय करू अरे पण मुळात पक्षाचा गटनेता लेजिस्लेचर पार्टीचा गटनेता ठरवण्याचा अधिकार ज्या पक्षप्रमुखाला आहे तीच तुम्ही गोष्ट अमान्य करत आहात मला असं वाटतं की हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पण हा मुद्दा कसा आहे माहिती आहे का की हा कदाचित सांगत होता तो मला वाटतं आपल्या बातम्यातही आपण फ्लॅशमध्ये दाखवतो ते वस्तुस्थिती आहे की शेवटी या मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे अजय चौधरी सुनील प्रभू हे सगळे या व्हीपच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात जातील पण त्याचा निर्णय येईपर्यंत दुर्दैवानी एक ये वस्तुस्थिती आहे की कदाचित या सध्याची जी टर्म सुद्धा संपून गेली असेल नवं सरकार सुद्धा आलेलं असेल त्याच्यामुळे हा खरा न्याय मिळतो का तर माझं मत आहे हा खरा न्याय मिळत नाही कारण आता मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे झाले आहेत पण माझ्या दृष्टीने टर्निंग पॉईंट तोच आहे महत्वाचा मुद्दा तोच आहे की पक्षप्रमुखाला व्हीप आणि गटनेता बदलण्याचा अधिकार असतो आणि त्या बेसिक अधिकाराला जिथे दावलं जात आहे त्याच्याबद्दल निर्णय यायला दोन तीन वर्ष लागतील तर हे जरा अयोग्य आहे अगदी माइनकर सर या सगळ्यामध्ये आपण बघितलं सुप्रीम कोर्टानं जो बहुमत चाचणी घेण्याचा राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला त्यावर सुद्धा नाराजी व्यक्त केली होती अनेक घटना तज्ज्ञांनी अनेक कायदे पंडितांनी यावर नाराजी व्यक्त केली कारण ज्यावेळेला पहिल्यांदा सुनावणी झाली शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्यावेळेला परिस्थिती जैसे ते ठेवायला सांगितलं अकरा तारीख दिली मात्र त्यानंतर राज्यपाल आदेश देतात राज्यपालांच्या आदेशावर महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाते आणि बहुमत चाचणीला परवानगी दिली असते यामुळे कुठेतरी सुप्रीम कोर्टात सुद्धा या सगळ्याला डिले होतोय आणि मग न्याय तुम्ही जसं म्हणाला त्याप्रमाणे दोन अडीच तीन वर्ष झाली तर यांच्या आमदारांचीही टर्म निघून जाईल या सरकारचीही टर्म निघून जाईल आणि दुसरीकडे कारवाईचा प्रश्नच नाही एक कसं माहिती आहे का महाभारतात आपला एक एक टर्म आपण नेहमी वापरतो युधिष्ठिराने असं म्हटलेलं आहे नरो वा कुंजरो वा तर ते मला कुठलाच निर्णय द्यायचा नाही आहे जे काय असेल ते तुम्ही बघा काय असा आता सुप्रीम कोर्टाच्या विषयी जर का म्हणायचं झालं तर एक वस्तुस्थिती आहे की तुम्ही यू कॅन गो अहेड की तुम्ही एक बहुमत घेऊ शकता म्हणजे वेळ पडले तर तुम्ही लगेच दोन तासात मुख्यमंत्री सुद्धा बदलू शकता पण ज्या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आम्ही पुन्हा डिसिजन घेणार आहोत अकरा तारखेला ओ पण इथे गेले सात दहा दिवस नवीन मुख्यमंत्री आले त्याचं काय आहे तुम्ही पूर्ण कारवाई मागे घेऊ शकता का मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय मगाशी मी सांगितला नरोवा कुंजरोवा हे कुठलाही निर्णय न देता काहीतरी सांगून टाकलेलं आहे की काय अशी शंका येते ज्याच्याबद्दल अनेक कायदे तज्ज्ञांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत याच्यामध्ये एक फक्त एकच एम्फॅटिक स्टँड जो मघासपासून मी बोलत आहे आपल्याशी बोलताना की प्रत्येक पक्षाला स्वतःचा गटनेता प्रत्येक पक्ष पक्षप्रमुखाला स्वतचा गटनेता नि, नियुक्त करण्याचा अधिकार आहे निवडून मी शब्द वापरलेला नाही नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात जर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी जर अजय चौधरीला नियुक्त केलेलं आहे आणि जर त्यांनी जर का सोळा जणांना डिस्कॉलिफाय केलेला आहे तर पहिल्यांदा तो विषय डिस्कशनला घ्यायचा माझ्या माहितीप्रमाणे अगदी हेच आर्ग्युमेंट अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात मांडलेलं होतं सुप्रीम कोर्टाने ते आम्ही ऐकू पण अकरा तारखेला अशा प्रकारे एक प्रकारे तो बॉल टोलवला आणि तीस ते अकराच्या दरम्यान लगेच आपल्याला नवीन मुख्यमंत्री पाहायला लागले आणि याच एका मुद्द्यावर सुप्रीम कोर्टावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे बरं एवढंच होऊन थांबलं नाही तर लगेच काल काल अध्यक्षांनी अजून हाही निर्णय दिला की आता प गटनेता एकनाथ शिंदे आहे म्हणजे गटनेता निवडण्याचा अधिकार हा पक्षाच्या अध्यक्षांना आहे की विधानसभाच्या अध्यक्षांना आहे हा प्रश्न येतो मला याचं कारण पुन्हा मी मग वाक्य सांगतो की पक्षप्रमुख हा गटनेता नियुक्त करतो हा नियुक्त केलेला कधी निवडूनही आलेला असतो किंवा नियुक्तही केला जाऊ शकतो हा त्या पक्ष प्रमुखाच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असतो तर त्याच्यामुळे हा गटनेता सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी ठरवून टाकलं की आता एकनाथ शिंदे आहेत मला असं वाटतं सगळे विषय डिस्कशनला येतील आणि हे जसं अगदी नेहमीप्रमाणे ज्युडिशियरीमध्ये याच्यावर काथ्या होईल कदाचित एस आर बोई केसचा जसा निर्णय एकोणीसशे नव्याण्णवला लागला त्याच्या आधीच पाच वर्ष त्यांचं ते तो कालखंड संपलेला होता तसा या केसचा निकाल लागेल पण दरम्यानच्या आणि तो कदाचित आणि तो काय लागेल हे क्लिअर दिसत आहे पण दरम्यानच्या काळात आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पाहायला लागत आहेत आणि कदाचित सध्याची टर्म सुद्धा संपून जाईल दुर्दैवानी वस्तुस्थिती अगदी अगदी तुम्ही सर म्हणाल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला त्यावर नाराजी व्यक्त होतीये या सगळ्यामध्ये एक गुवाहाटीवरून ज्या वेळेला हे सगळे बंडखोर आमदार गोव्याला निघाले होते त्यावेळेला राज्यपालांच्या आदेशावर बहुमत चाचणी घेण्याच्या बहुमत सिद्ध करण्याच्या महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं मात्र सुप्रीम कोर्टानं निकाल द्यायच्या अगोदरच हे सगळे बंडखोर आमदार मुंबईला येण्यासाठी किंवा गोव्याला येण्यासाठी निघाले त्यावेळेस सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली होती की खरंच यांना अगोदरच माहीत झालंय का की अशा प्रकारे निकाल लागणार हा कॉन्फिडन्स कुठून आला अशी एक सोशल मीडियावर चर्चा आपल्याला पाहायला मिळत होती एकूणच जे एक नियमानुसार आपण सुप्रीम कोर्टावर टीका करू नये आणि मी शक्यतोवर माझे शब्द अगदी मर्यादित राखून बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण एकूणच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्याबरोबर या आमदारांचं आपण जसं म्हणाला तसं एकदम मुंबईत दाखल होणं आणि त्याच्याबरोबर अवघ्या दोन तासात म्हणजे आत्तापर्यंत कोरोनाग्रस्त असलेले गव्हर्नर ते रिझ्युम होणं आणि त्याच्यानंतर तीस तारखेला अवघ्या दोन तासात शपथविधीसुद्धा होऊन जाणं ही इतकी वेल ड्राफ्टेड स्क्रिप्ट वाटत होती की हे सगळं आधी ठरल्याप्रमाणे जो आपला आपला शब्द आपण वापरला तो अगदी बरोबर आहे हे आधी ठरल्याप्रमाणे सगळं झालेलं होतं का ही शंका दाट उपस्थित होते आणि हे सगळं लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे हे सगळं केवळ आपल्या विचारांचे आपण सत्तेवर यावं म्हणून केंद्र सरकारने किंवा आपला पक्ष सत्तेत असावा म्हणून केंद्र सरकारने आपल्या सर्व यंत्रणांच्या साहाय्याने मी स्पेसिफिक सांगतोय आपल्या सर्व यंत्रणांच्या साह्याने आणि दुर्दैवानी या यंत्रणांच्या मध्ये जसं सुप्रीम कोर्टाने निर्णय सर तुम्हाला थांबवतोय आता ज्या सर आपण बघितलं आता शिवसेनेच्या आमदारांमधली वाढते अस्वस्थता कायदेशीर कारवाईचा बडगा आणि दुसरीकडे आमदारांचं शिंदे गटात सामील होणं आता वाढताना दिसत आहे नाही हे अपेक्षित याच्याकरता आहे कारण असं आहे की आता उरले आहेत किती दोन अडीच वर्ष त्याच्यातनं हे दोन दोन अडीच वर्ष होतील का याविषयी मीडियापासून सर्वांच्या मध्ये शंका आहे की हे कदाचित सहा महिन्यात किंवा एक वर्षात सुद्धा जाऊ शकतं आणि मग मध्यावधी होऊ शकतात हे सुद्धा आहे तर या परिस्थितीत जेवढं आपलं काम होईल तेवढं तरी करावं हा विचार करून कोणतेही आमदार जाऊ शकतात त्याचबरोबर काल पवारांनी सुद्धा एक वाक्य म्हटलेलं होतं की कदाचित आघा तीच अस्वस्थता एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेलेल्या आमदारांमध्ये सुद्धा असू शकते म्हणजे तिकडूनही कदाचित येऊ शकत नाहीत का तर तक कदाचित तसंही असू शकेल असं माझं मत आहे पण आपण एक मान्य करूया की हे आता जेव्हा पंधरा सोळा जणं उरलेले असतात तेव्हा त्यांच्यामध्ये ही अशी अस्वस्थता चला आपली जी काही कामं होतील पुन्हा निवडून येण्याकरता ती तर व्हावीत असा एक विचार असू शकतो पण याच्यातून पुढे या सरकारची स्थिरता पूर्णपणे कमी होत आहे आणि मला प्राप्त परिस्थितीत असं वाटत नाही की सहा महिन्याच्या वर हे टिकू शकेल अगदी हु सर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण बघितलं कायदेशीर लढाई ज्या पद्धतीनं लढली जाते दुसरीकडे तुम्ही सांगितलं की हे सहा महिने वर्षभरात आता सहा महिन्यात हे सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यावेळी या अपक्षांची आणि शिंदे त्याचबरोबर भाजपची रणनीती काय असणार आहे आणि दोन हजार चोवीस पर्यंत हे सरकार चाललंच तर या सगळ्यामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे ने गटाचं नेमकं का काय असणार आहे रणनीती बघा महाविकास आघाडी म्हणून या तीन पक्षांनी एक एक्स्ट्रीम मॅच्युरिटी या गेल्या आठ दहा दिवसात दाख त्याच्याही आधी पण होतीच मी नाही म्हणत नाही पण किमान पण अडीच वर्षामध्ये दिसली नाही वर वर्षा ती मागच्या दहा दिवसांमध्ये सरकार पडल्यावर जर आधी अगदी बरोबर अगदी बरोबर मी तेच म्हणतोय की अडीच वर्षात जी मॅच्युरिटी त्यांच्यात दिसली नाही ती गेल्या दहा दिवसात त्यांच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसली आणि ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले आणि एक काळाची गरज म्हणून मी काळाची गरज हा शब्द स्पेसिफिक वापरतो आहे याचं कारण बघा की दोन हजार चौदाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून दोघांची संख्या होती मला वाटतं त्र्याऐंशी आणि दोन हजार एकोणीसला त्या दोघांची मिळून संख्या होती अठ्ठ्याण्णव याचा अर्थ असा त्यांना दोघांना हे दोन पक्ष मिळून ते शंभरच्यावर जाऊ शकत नाही आहे त्यांना पन्नासची गरज होती ते पन्नास त्यांनी बाहेरून घेतले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या रूपाने आणि ते सत्तेवर आले याचा अर्थ समजा ही या निवडणुका आत्ता दोन हजार बावीस तेवीस किंवा प्रमाणे चोवीस ला झाले तरी सुद्धा या तीन पक हे तीन पक्ष जर एकत्र राहिले तरच ते तीन मिळून दीडशेची संख्या गाठू शकतात हा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा इतिहास आहे त्या इतिहासावर जर जर का आपण गेलो तर बरं हा इतिहास जो मी आता सांगत आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धोरणांना माहिती नाही असं शक्य आहे का नाही त्यांनाही कळतं आहे की आपल्याला यांची गरज आणि ते तिघं